राजुरेची आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता भवानी मंदिरात हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. माता भवानी मंदिर पुरातन काळातील असून हे मंदिर नवसाची देवी असल्याचं भाविकांकडून सांगितलं जातं. त्यातच राजुरा तालुक्यातील भक्त हे पदयात्रा काढून माता भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी येतात. तसंच या मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये दांडिया उत्सव साजरा केला जातो. तसंच विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. बालगोपाल स्पर्धा, मराठमोळी स्पर्धा, कपल दांडिया, विवाहित महिला स्पर्धा आणि नवमीच्या दिवसाला राजुऱ्याचा दांडिया किंग आणि राजुऱ्याची क्वीन स्पर्धा आयोजित केल्या जाते. तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस दिल्या जातं. तर माता भवानी मातेच्या मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम ठेवला जातो. राजुरा तालुक्यातील आराध्य दैवत माता भवानी ही नवसाला पावणारी देवी आहे आणि आमचे पूर्वज सांगतात की तिचा साक्षात्कार हा फार पुराणा आहे. आज इथं एक ट्रस्टी आहे आणि महाभवानी सेवा समिती याच्या माध्यमातून या देवीचं नवरात्राचा उत्सव होतो इथं. ही नवसाला पावणारी देवी आहे. अनेक लोकांना ही नवसाला पावते तेव्हाच आज भाविक भक्ताची ती गर्दी वाढत चालली आहे. दिवसेंदिवस अशीच गर्दी वाढत राहो अशीच आई भवानी चरणी प्रार्थना आहे. तसेच या मंदिराची देखभाल कुसुमबाई शिवनकर आणि त्यांचे पूर्वज करत येत आहे. आजपासून त्यांनाही या मंदिराचा खूपपासून साक्षात्कार झाला आहे व ते हमेशा इथले सेवक आहे आणि ते वर्ष पूर्ण वर्षभर इथल्या मंदिराची सेवा करतात. तसेच या मंदिरामध्ये नवरात्रमध्ये दांडिया उत्सव सेवा समितीच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ प्रसादाचं वितरण तसेच रावण दहन व महाप्रसाद हे अनेक असे प्रोग्राम आणि रोज सकाळ संध्याकाळ इथे अनेक प्रकारचे वारकरी पंथाचे लोक कोणत्या समितीचे लोक येऊन अनेक कार्य करतात व भजनं असे चालतात.